नमस्कार। आज आपण मिसळ करणार आहोत आणि त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। आपण उपासाची मिसळ करणार आहोत म्हणून शेंगदाण्याचा कूट, त्याच्यामध्ये मी साधारण अर्धा चमचा हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे आणि वाटताना त्याच्यामध्ये जिरंही घातलेले। ह्यामध्ये मी थोडंसं आता पाणी घालणार आहे। एक वाटी दाण्याचं कूट घेतलेलं आहे तर त्याच्यात साधारण एक वाटीच कूट पाणी घेणार आहे आणि ते मी मिक्सरवरनं फिरवून घेतली आहे। दाण्याचं कूट मिक्सरवरनं फिरवून घेतलेलं आहे आणि आता गॅसवरती मी छोटी कढई ठेवलेली आहे, ह्याला आपण फोडणी घालून घेणार आहोत। यासाठी मी ह्याच्यामध्ये साजूक तूप घालते एक चमचा। तूप तापलं की ह्याच्यामध्ये आपण जिऱ्याची फोडणी घालणार आहोत। दाण्याच्या कुटामध्ये आपण हिरवी मिरची घातलेलीच आहे पण थोडासा रंग येण्यासाठी आपण लाल तिखटसुद्धा घालणार आहोत। तूप तापलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी जिरं घातलेलं आहे साधारण अर्धा चमचा। जास्त घातलं नाही कारण मिरचीमध्ये सुद्धा वाटताना घातलेलं होतं। थोडंसं लाल तिखट अर्धा चमचा आणि त्याच्यामध्ये मी दाण्याचा कुटाचं मिश्रण आपण जे मिक्सरवरनं काढलं आहे ते मिक्सरमध्ये मी थोडंसं अजून पाणी घालून घेते म्हणजे जो दाण्याचा कूट लागला आहे तो सगळा निघून येईल। आमटी ही उकळायला ठेवलेली आहे, ह्याच्यामध्ये मी आता दोन कोकम घालणार आहे। ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घातला तरी चालतो। एक चमचा गूळ आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। ओला नारळाचा चव, चवीप्रमाणे मीठ, आणि हे चांगलं उकळवून घ्यायचंय। आता ही दाण्याची आमटी आपण भगर करतो वरेचे तांदूळ त्याच्याबरोबर सुद्धा छान लागते। आज आपण ती करतोय ती उपासाच्या मिसळीसाठी। छान उकळी आलेली आहे, आता मी गॅस बंद करते। आपली दाण्याची आमटी उकळून झालेली आहे आणि आता ही मिसळ कशी सर्व करायची ते आपण बघूया। यासाठी प्लेटमध्ये इथे मी साबुदाण्याची खिचडी केलेली आहे, आपण जी नेहमीसारखी करतो तीच, ती खाली बेसमध्ये घेऊया। आता ह्याच्यावरती साबुदाण्याच्या खिचडीवरती आपण थोडंसं उकडलेले बटाटे घालणार आहोत। ह्या बटाट्यावरती मी थोडं मीठ आणि तिखट घातलेलं आहे कारण मिसळ म्हटली की जरा चटपटी तिखट छान पाहिजे। यावरच शेंगदाणे घेतलेले तुकडून, उकडताना मी त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि ह्याच्यावर सुद्धा लाल तिखट घातलेलं आहे। आता आपण जी आमटी केलेली होती ती आमटी मी ह्याच्यावरती घालणार आहे, त्याला छान ग्रेव्ही रस येईल। आणि ह्याच्यावरती उपासाचं हे मिक्स फरसाण आहे, ह्याच्यामध्ये पापड्या, उपासाची पापडी, शेव, साबुदाणा फुलवलेला हे सगळं घातलेलं आहे आणि ते ह्याच्यावरती आपण घालणार आहोत।
हातानेच घालते म्हणजे पटकन होईल। आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त आपण घालू शकतो। ह्याच्यावर मी परत थोडेसे शेंगदाणे घालणार आहे उकडवलेले। त्याच्यावर थोडंसं ओलं खोबरं आपण दाण्याच्या आमटीमध्ये घातलेलं आहे, पण सर्व करताना जरा छान सर्व करून द्यायचं आहे डेकोरेशन करून। आणि वरती ह्याला एक छान असं हार्ट शेपचं बटाट्याचं तळून घेतलेलं आहे। तर तयार आहे चटपटीत तिखट उपासाची मिसळ। नक्की करून बघा आणि सांगा